महादेव नमस्कार. मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील वडिवळे रेल्वे भुयारी मार्ग हा स्विमिंग पूल झालेला आहे. या ठिकाणी जे अवकाळी पाऊस आला होता, या पावसामधनं ह्या भुयारी मार्गामध्ये मांडी इतकं पाणी साठल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी या बंद पडत आहेत. हा पूल सुरू झाल्यानंतर हा दुसरा पावसाळा आहे आणि ह्या दुसऱ्या पावसाळ्यामध्ये जे अवकाळी पाऊस आलेला आहे, या अवकाळी पावसामध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. तर काही नागरिक आहेत, किती वेळ झालेला आणि काय वाहनं बंद होतात, काय नाव? माझं नाव मयूर बोरकर. दीड तासापासून पाणी असं साचलं, जसं पाऊस चालू आलाय तसं पाणी साचलेलं आहे. आणि वाहने तर बंद पडतात, ते आता प्रत्येक जण रिस्क वरती घेऊन जातोय सगळ्या, असे म्हणजे ढकलत पण असं पण येत. तर आता ह्या भुयारी मार्गामध्ये पायी चिखलातनं जात आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव अण्णा टाकळकर. हा पूल अत्यंत चुकीचा झालेला आहे. तर आम्हाला जो पहिला पूल चालू होता रेल्वे गेट, ते चालू करून द्यावा ही आमची सर्व नागरिकांची इच्छा आहे. बर, या पुलामधन ऊसाचे ट्रॅक्टर वगैरे ट्रक येतात? ऊसाचे ट्रॅक्टर विक्टर काही जात नाहीये, फक्त फोर व्हीलर आणि टू व्हीलर जातात. आमच्या सर्वांची खूप अडचण झालेली आहे. तर या ठिकाणी उभं राहिल्यानंतर ज्या वेळेस गाडी येते नागरिकांच्या पायामध्ये, हे तरी टू व्हीलर येत आहे आणि टू व्हीलर येत असताना या टू व्हीलरच्या इंजिनमध्ये पाणी गेलेलं आहे आणि पाणी गेलेलं असल्यामुळं ह्या गाडी बंद पडण्याचा सर्वात जास्त धोका आहे. गाडी बाहेर आणल्यानंतर पुन्हा ही गाडी चालू होत नाही. अशा या वडिवळे रेल्वे भुयारी मार्ग जो आहे, या भुयारी मार्ग काय सांगाल, या भुयारी मार्ग हा स्विमिंग पूल झालेला आहे, काय सांगाल? काय नाव तुमचं? आता काय सांगायचं, या ही परिस्थिती आहे. बरं, काय मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की आज याचं जरा दुरुस्ती करावं की नाही तर गेट चालू करावा. गेट तर बंद केलेला आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल ऊस वगैरे नेहान करताना पण दुरावस्था होती. ते आता ॲक्च्युली हा म्हणजे हा केलेला हा चुकीचा आहे. म्हणजे हा जो ब्रिज केला अंडर हा चुकीचा केलेला आहे. तर इंद्रायणी नदीची पाणी पातळी आणि ह्या भुयारी मार्गाची पातळी एकच आहे, त्यामुळं पावसाळ्यामध्ये हा पूल स्विमिंग टँक तर होत असतो पण अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळं या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे. काय नाव तुमचं? काय अशोक मोहिते. कसं म्हणते, गरीब लोकांचे लय हाल होणार इथं. गाड्या बिड्या आतमध्ये जाऊ शकते, पुढं भुयारमध्ये आताच जायला लागल्यात गाड्या एवढ्यात. तर नंतर पाऊस झाल्यानंतर काय होणार आहे असं मी सांगतो तुम्हाला. वडिवळे रेल्वे भुयारी मार्ग हा स्विमिंग पूल झालेला आहे आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत. काही महिला पण आहेत. काय नाव तुमचं आणि आता पाण्यातनं जाताना काय गैरसोय होती तुमची? आता काय व्हायचं आहे गैरसोय, आता येतं तुमले एवढं. जाणी येण्याची बेकारी आमची. आता काय नाव तुमचं? थोरवे. वाडिवळे. काय सांगाल आता वाडिवळेला जाताना ह्या पाण्यात काय? बर, एक मिनिटं, या ठिकाणी नागरिक आहेत. काय नाव तुमचं? काय सांगाल? बर, म्हणजे इतक्या पाण्यातनं गाडी आल्यानंतर बंद पडण्याच्या भीतीपोटी नागरिक बोलत नाहीत. या ठिकाणची ही गाडी आहे ही बंद पडलेली आहे आणि बंद गाडी ढकलत हे दुग्ध व्यावसायिक आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? तुमची ही गैरसोय होती? गैरसोय निलय डांबाले. गैरसोय लयच होती पाण्यामुळं तुंबल्यामुळं. रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग केला पण ह्या भुयारी मार्गामध्ये आता जो अवकाळी पाऊस झाला, या पावसामध्ये एवढी गैरसोय आहे तर पावसाळ्यात काय होईल? नाही, पावसाळ्यात तर लय अवघड होईल, जाऊन सगळं तुंबातुंबच होणार आहे पावसाळ्यामध्ये. तर या ठिकाणी शर्यतीचे बैल घेऊन जाणारी हा छोटा हत्ती आहे की हा भुयारी मार्ग स्विमिंग पूल झालेला आहे. नागरिक या मांडीभर पाण्यामधनं ये जा करतायत आणि मोठ्या गाड्या बंद पडण्याच्या भीतीनं या ठिकाणी नागरिकांच्या अंगावर पाणी येत आहे. तर रेल्वे प्रशासनाच्या वतीनं या पाण्याचा निचरा करून नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी या भुयारी मार्गाच्या ठिकाणी
लाईट नाहीये, लाईट नसल्यामुळे अंधारामध्ये नागरिक ये जा करत आहेत. काय कसा प्रवास आहे? काय प्रवास आहे? आता आहे पाणी, लाईट नसल्यामुळे काय आहे प्रशासनाकडे मागणी काय आहे? त्याचा आउटलेट व्यवस्थित काढावा हीच मागणी आहे. बरं, आता अवकाळी पाऊस आला तर तुमचा भुयारी मार्ग स्विमिंग पूल झालाय, पावसाळ्यात काय अवस्था असेल? पावसाळ्यात काय हीच अवस्था असेल, काय असायची याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे? तर काय नाव तुमचं? दिनेश गायकवाड. तर या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत, या ते गतीने जात असताना पायी जाणाऱ्या नागरिकांना या पाण्याने आंघोळ घातली जाते. समोर पूर्ण ढकला असल्यामुळं गाडी ही भुयारी मार्गामध्ये फसली जात आहे. या गाडी ती बंद पडलेली आहे आणि बंद पडलेली असल्यामुळं नागरिक प्रतीक्षा करतात की या भुयारी मार्गाचा स्विमिंग पूल झालेला आहे, स्विमिंग पूलमधलं पाणी केव्हा कमी होईल. आता ही गाडी या ठिकाणी येत असताना पूर्ण नागरिकांच्या अंगावर पाणी पाणी होत आहे. स्पीडमध्ये येणाऱ्या या गाड्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत. काय सांगाल का या भुयारी मार्गाबद्दल? काय सांगाल? काय तर लय पाणी आहे, लय पाणी, जाण्याला जागच नाही गाडीला, अख्ख्या गाड्या गरम होत्या. ते जो पूर्वीचा गेट होता ते बंद करण्यात आलेले, भुयारी मार्ग केलाय, काय सांगाल? पाणी जायला जागाच नाही ठेवलेली, काहीच ऑप्शनच नाही सगळं पुढंच. या भुयारी मार्गामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी काही व्यवस्था नसल्यामुळं भुयारी मार्ग हा बंद झालेला आहे. रात्रीची वेळ आहे आणि या भुयारी मार्गाच्या परिसरामध्ये पतदिवे नाहीत. अंधारामध्ये वडिवळे भागामध्ये 9 गावांचा संपर्क आहे आणि या 9 गावाचा संपर्क असताना पूर्वी जो इंद्रायणी नदीवरचा जो वडिवळेचा पूल होता तो पूल बनवण्यात आला, पण भुयारी मार्गामुळं पुन्हा या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या गाड्या मोठ्या स्पीडनं काय सांगाल या भुयारी मार्गाबद्दल? सगळ्यात बोकस कार्यक्रम झाला इथला, एवढं पाणी साचले. आता इथं पुढं एक सांगीशे गावामध्ये यात्रा आहे आणि यात्रेसाठी आम्ही सगळेजण चाललेलो आहे, फॅमिली चालली पूर्ण, पण एवढं पाणी साचल्यामुळे आता आम्हाला पलीकडे पण जाता येत नाहीये. त्या पुलाचं काम लवकरात लवकर शासनाने व्यवस्थित करावा ही आमची इच्छा आहे आणि ही मागणी आहे. कारण हे पुलामुळे ना आता इकडले सगळे कमीत कमी 10 ते 20 गाव 10 ते 12 गावांचा संपर्क तुटतो याच्यामुळे. सर, अशा 4-चाकी गाड्या, पण तुमचं काय नाव? माझं नाव अजय एकसरे. ह्या 4-चाकी गाड्या पण या पाण्यामधनं जोरात गाडी घेतली जाते आणि आजूबाजूच्या पुढे गाड्या बंद पडत आहेत इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळं. नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत. या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक नागरिक ह्या गाड्या काढत आहेत. काय सांगाल? भुयारी मार्ग हा स्विमिंग पूल झालेला आहे, काय सांगाल? काय उपयोगाचं नाही हो, काही उपयोगाचं नाही, नुसते राजकीय लोक खाऊन आहे ना काय. आता 4-चाकी गाडी आली, काय सांगाल नेमकं? काय करायचं आता सांगा बरं? आता त्या पुलाचं काम झालं, या पुलाचं काम कोण करणार आता? हा, आताशी पहिल्याच पाऊस झालाय, पहिल्याच पावसामध्ये जर एवढं पाणी असेल, या पहिल्याच पावसामध्ये जर गुडघ्या इतकं पाणी असेल तर पावसाळा चालू झालं काय हालत होईल? आताच लोकांची किती तारमळ चालू आहे बघा सगळ्यांच्या. तो वडिवळे रेल्वे गेटचा मार्ग बंद केलाय त्या. हा नाही ना, बंद करून काही उपयोगच झाला नाही ना, कारण की याचा काही पर्यायी मार्गच नाही म्हटल्याच्या नंतर त्याची सगळ्याची असं तारमळ होणार ना आता, कारण पर्यायी मार्ग पाहिजे. गतीने वाहनं ये जा करत असल्यामुळं नागरिकांच्या अंगावर पाणी येत आहे. रात्रीची वेळ आहे, नागरिक हवालदिल झालेले आहेत. जर पावसाळ्या जो अवकाळी पाऊस पडला या पावसामध्ये जर अशी व्यवस्था आहे तर पावसाळ्यात काय व्यवस्था असेल, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत असतो. तर रेल्वे प्रशासनाच्या वतीनं पाणी निचरा करण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक मोठ्या हिमतीने आता इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे गाडी बंद पडत आहेत आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत. काय नाव तुमचं आणि इकडे कुठं चालले होते? माझं नाव विकास चोबडे. कुठं निघाले होते? इकडे चालले बुधवडीला. काय तुझं नाव आणि काय सांगतील या पुलाबद्दल? माझं नाव पूजा चोपडे. आता तुम्ही पाहताची अवस्था पहिल्यापेक्षा पण बेकार झालेली,
पहिलं आपल्या त्या पुलाचा सगळ्यांची बोंब होती, ते कुठं काम पूर्ण होत नाही, तर हे पुलाचं आता सुरू झालेलं आहे. एकच पाऊस पडला तर त्याच्यामध्ये एवढी तारमळ झाली, तर अजून पावसाळा यायचा आहे, तर याचा लवकरात लवकर पर्याय मार्ग काढावा लोकांनी. काही उपयोगाचाच नाही हा पूल, यांना चालू राहून उपयोगाने पावसाळ्यामध्ये आहे ना, या पुलाचं काहीच काम नाही. याला पर्याय मार्ग म्हणजे दुसरा काढणे, म्हणजे काढण्याचे कंपल्सरी. हा पूल बंदच केला पाहिजे, कारण या पुलामधून तसं पाणी बाहेर जाऊ शकत नाही. रेल्वे प्रशासनाने ग्रामस्थांची गैरसोय केलेली आहे. भुयारी मार्ग केला, पण भुयारी मार्ग हा स्विमिंग टँक झालेला आहे, आणि जो पूर्वीचा रेल्वेचा जो गेट होतं ते गेट बंद केल्यामुळं नागरिक हवालदिल झालेले आहेत. तर बघूयात रेल्वे प्रशासनाकडनं या पुलाच्या बाबतीत काय उपाययोजना केली जाते. जर आता पहिल्या एका पावसामध्ये जर हा पूल स्विमिंग टँक होत असन आणि नागरिकांची गैरसोय होत असन, तर शासनाने लाखो रुपयाचा निधी या पुलासाठी टाकलेला आहे, हा निधी पाण्यात गेला म्हणावी अशी परिस्थिती आहे, आणि पाण्यामध्ये नागरिक जात आहेत. हा पैसा पाण्यात गेला असा वाटतो, आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत हे नागरिक या ठिकाणी पाण्यामधून चालत येत आहेत. जर ह्या पाण्यामध्ये काही विषारी जंतू असतील, त्यांच्या जर पासून जर संसर्ग झाला काय झाला, तर याला जबाबदार कोण आहे? तर रेल्वे प्रशासनाने याकडे पाहिलं पाहिजे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं घेतलं पाहिजे, कारण 9 गावाचा संपर्क आहे, तर या मार्गावरनं किती गावं ये जा करतात. आता हे बुदवडी आहे, सांगीसेन, या सवे, खांडशी, ही गावं सगळी 4-5 गावं या साईडला सगळे येतात. साधारण 9 गावाच्या ग्रामस्थांचा संपर्क इथून होतो. जेव्हा मोठी गाडी येते तेव्हा पाणी पूर्ण नागरिकांच्या अंगावर येतं. आता रिक्षामध्ये पाणी गेलेलं आहे. तर रेल्वे प्रशासनाकडनं या पुलाच्या कामाकडे कसं पाहिलं जातं याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणी, पाण्यामधनं वाहनं काढण्यासाठी मदत करतात. तुमचं काय नाव आहे? तुम्ही बराच वेळ झाला या ठिकाणी मदत करताय. मदत करतो, मग गाडी अडकली सगळ्यांच्या, प्रत्येकालाच मदत केली पाहिजे, त्यामुळे मानवता धर्म म्हणून मदत करतो सगळ्यांना. मयूर बोरकर. तर या ठिकाणी हे बराच वेळ झालं मदत करतायत, आणि यात्रा असल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. जर या पाण्यामधनं गाडी बंद पडली या पाण्यामधनं गाड्या बंद पडण्याची जास्त भीती असल्यामुळं जे दुचाकी सवार आहेत आणि जे कार चालक आहेत ते भीतीनं गाडी चालवतात. आता ही गाडी बाहेर आल्यानंतर इंजन हिचं बंद पडलेलं आहे. आता पाठीमागनं कार येत असताना पूर्ण पाणी सायलन्सरमध्ये घुसत आहे, कारच्या बोनेटवरनं पाणी आतमध्ये घुसत आहे, आणि अशा या भुयारी मार्गाचं स्विमिंग पूल झालेलं आहे आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणचे स्थानिक नागरिक या पाण्यामधनं मार्ग काढण्यासाठी गेले 1 तासापासून या ठिकाणी उभं राहिलेले आहेत. तर रेल्वे प्रशासन आणि मावळचे आमदार सुनील शेळके या प्रश्नाकडे कसं पाहतात याकडे लक्ष लागलेलं आहे. मोठ्या स्पीडनं येत असताना पूर्ण पाणी लाईटीवरनं बोनेटवर घुसत आहे आणि नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत. भुयारी मार्ग स्विमिंग पूल बनला आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत. केव्हा भुयारी मार्गातला प्रवास सुखकर होईल याकडे वडिवळे भागातील 9 गावातील लोकांचं लक्ष लागलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. तर आता काय सांगाल या स्विमिंग पूल बाबत? असं पहिल्या पावसामध्ये इतकी हालत बेकार झालेली आहे की जेणेकरून गाड्या आणता येत नाही, कमरे इतकं पाणी या ठिकाणी तुमले, आणि असं या पाऊस काळामध्ये असं होईन इथं जाणं मुश्किल होईन. आणि या पुलाचं वर्ल्ड ऑफ ग्रीनिस बुक मध्ये याची नोंद झाली पाहिजे. बर, मावळच्या आमदाराकडे काय मागणी कराल? अहो, मावळचे आमदार आता तसं पाहायला गेलं ते केंद्र शासनाचं हे होतं. अनेकदा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले, मावळवासींनी केले, परंतु याच्यावरती ते अधिकारी असेल ते शासन होतं, त्यांनी काहीही उपाययोजना केल्या नाही. आणि या पुढील काळामध्ये निश्चितपणानं याचं हे झालं नाही तर हा रस्ता बंद होईल.
अशी परिस्थिती आहे. रेल्वे प्रशासनाने जे रेल्वे गेट होतं ते बंद केलं आणि स्विमिंग मार्ग केला, यावर काय सांगा? रेल्वे प्रशासनाने मी तर म्हणतो हे बंद केलं पाहिजे आणि ते रेल्वे गेट चालू केलं पाहिजे. काय नाव तुमचं? माझं नाव संजय मोहोळ, काले पावलाचं माझी काले कॉलनीचे माजी सरपंच आहोत. संजय मोहोळ या ठिकाणी आलेले बरेचसे तरुण आहेत. काय सांगशील या स्विमिंग पूल बाबत? काय नाव तुझं? सुमित यादव. काय सांगशील? काय त्यांनी चुकीचा रस्ता केलेला आहे, पाणी बिणी त्याचे तुमते माणसांना यायला जायला तरच होते. काय नाव तुझं? काय सांग? स्वप्नील राऊत. अतिशय दुष्परिणाम होते या गोष्टीमुळे, आता गाड्यांचे खूप हाल होते ते. तर प्रत्येक आता तो तरुण आहे त्याची गाडी बंद पडल्यामुळं तो ढकलत या ठिकाणी येत आहे. हे पाणी आत बाहेर होत असल्यामुळं नागरिकांची गैरसोय होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.